श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. कावळ्याला आपल्याला एक वस्तू खायला द्यायची आहे ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतील आणि आपला जो काही तीन पिढ्यांचा पितृदोष आहे तर तो नष्ट होईल. यासाठी हा अत्यंत प्रभावी आणि खास उपाय हा अक्षय तृतीयेला करायचा आहे. अक्षय तृतीया जी आहे तर ती यावर्षी 10 मेला शुक्रवारी आलेली आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो तर ते शाश्वत असतात, म्हणजे ते कधीही नष्ट न होणारे असे त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. त्यामुळे अक्षय तृतीयेला केलेली कोणतीही गोष्ट जी आहे तर ती वाया जात नाही, कोणताही उपाय जो आहे तर तो फेल होत नाही. फक्त आपल्याला श्रद्धेने, निष्ठा ठेवून आणि भक्तिभावाने हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत. आता बघा, बऱ्याच जणांना पितृदोषाचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो. पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप संकटे आणि अडचणी येत असतात, ताणतणाव निर्माण होत असतात आणि आपल्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर आपली कधीही प्रगती होत नाही. आणि जेव्हा आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात तर तेव्हा ते आपल्याला सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात, परंतु हेच पितर जेव्हा नाराज होतात तेव्हा आपल्या घराची प्रगती खुंटते. खूप कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाला फळ मिळत नाही, घरातील मुलांची लग्ने जमत नाहीत किंवा वंशवृद्धी होण्यास अडचणी येतात, घरामध्ये मूल होत नाही आणि जरी मूल झाले तरीसुद्धा ते अपंग किंवा मतिमंद असे जन्माला येते किंवा जन्मताच ते मरण पावते. तसेच पितृदोषामुळे व्यक्तींना काही अपघातांनासुद्धा सामोरे जावे लागते, घरामध्ये सततचे आजार पण निर्माण होते, घरामध्ये कलह, वादविवाद तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या होत असतात, घरामध्ये अशांतता होत असते. तर या सर्व गोष्टी ह्या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये होत असतात. तसेच वैवाहिक जीवनामध्ये सुख मिळत नाही, संतती प्राप्ती होत नाही, तर अशा जर समस्या असतील तर नक्कीच त्या घरामध्ये पितृदोष जर जो आहे तर तो असतो. आणि पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो, कारण पितृदोष आहे किंवा आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे, आपल्या घरामध्ये ह्या ह्या समस्या आहेत की ज्या काही केल्या कमी होत नाहीत, तर हा पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो. तर बघा, जेव्हा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत्यू पावते आणि त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याचे जर शेवटचे जे संस्कार असतात तर ते विधी जर विधीपूर्वक केले गेले नसतील किंवा एखादी व्यक्ती जर अकाली गेली असेल तर हे जे पितृदोष आहेत तर ते निर्माण होत असतात. आणि आपण जर मृत व्यक्तीचे पिंडदान करत नसू किंवा ते केलेले नसेल तरीसुद्धा पितृदोष जो आहे तर तो निर्माण होत असतो. आणि अक्षय तृतीया हा असा दिवस आहे की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आणि विष्णूंची पूजा केली जाते, परंतु यासोबतच या दिवशी कराची पूजा केली जाते, पितरांची पूजा केली जाते, पितरांचं तर्पण केलं जातं. पितरांसाठीसुद्धा अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास असतो, असं म्हटलं जातं की या दिवशी आपले जे पितर आहेत तर ते पृथ्वीवरती असतात आणि ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये असतात. म्हणून आपल्याला कावळ्याला ही जी वस्तू आहे तर ती खायला घालायची आहे. तर आता ही वस्तू कोणती आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी आपल्याला शक्य तेवढ्या लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. यानंतर आपलं स्नान वगैरे आटोपल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या उंबरट्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, कारण आपले जे पितर आहे तर त्यांचं स्थान म्हणजे आपल्या घराचा उंबरटा असतो आणि म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे. आणि यानंतर आपल्याला पितरांसाठी एक दिवासुद्धा लावायचा आहे. आपल्या 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष लागत असतो आणि म्हणूनच आपण जेव्हा पितरांची सेवा करतो तेव्हा ती 3 पिढ्यांपर्यंत करायची असते. आता हा जो आपण पितरांसाठी दिवा लावणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे, एक पाट घ्या किंवा एक प्लेट घेतली तरी चालेल, त्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. दिवा आपल्याला मातीचाच घ्यायचा आहे, मातीची पंती घेतली तरीसुद्धा चालेल. यामध्ये जोडवात घालायची आहे आणि तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे. तुमच्याकडे तिळाचे तेल नसेल तर रेग्युलर तुम्ही दिव्यासाठी जे तेल वापरता ते तेल वापरा आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत. वातीची दिशा जी आहे तर ती आपल्याला दक्षिणेला करायची आहे. इतर वेळेला कधीही आपण वातीची दिशा दक्षिणेला करत नाही, परंतु पितरांसाठी जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्या वातीची दिशा दक्षिणेला आपल्याला करायची असते. आणि असा दिवा लावल्यानंतर आपल्याला दिव्याला हळदीकुंकू अक्षता फूल अर्पण करून त्या दिव्याची पूजा करायची आहे. आणि यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला
काही सेवा करायच्या आहेत. म्हणजे बघा, ओम पितृदेवताय नमहा, ओम पितृदेवताय नमहा हा जो मंत्र आहे तर तो 108 वेळेला म्हणायचा आहे. तसेच तुम्ही पितृसोत्र एकदा म्हणायचं आहे. यासोबत तुम्ही पितृअष्टक म्हणू शकता, पितृकवचाचं सुद्धा पठण करू शकता. तर या ज्या सेवा आहेत तर त्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला करायच्या आहेत. यानंतर हात जोडून आपल्याला पितरांचं स्मरण करून त्यांच्या बाबतीत आपल्याकडून काही चूकभूल झाली असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला तांदळाचा भात जो आहे तर तो बनवायचा आहे. आणि कारण आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती कावळ्यासाठी खायला ठेवायची आहे, त्यामुळे आपल्याला भात लागणार आहे. तर भात बनवून घ्यायचा आणि हा भात थंड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये हा भात भरून घ्यायचा आहे आणि आपल्याला या भाताचं पिंड तयार करायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर केळीच्या पानाचा वापर करा. केळीचं पान नसेल तर तुम्ही पत्रावळी घेतली तरी चालेल किंवा ताट घेतलं तरी चालेल, परंतु शक्य असेल तर केळीच्याच पानाचा वापर करायचा आहे. केळीच्या पानावरती आपण जो वाटीमध्ये भात ठेवलेला आहे तर ती वाटी पालती करून आपल्याला या भाताची पिंड बनवून घ्यायची आहे. आणि यावरती आपल्याला थोडीशी खडीसाखर जी आहे तर ती ठेवायची आहे. आणि हा जो घास आहे म्हणजे हा जो भात आहे तर तो आपल्याला कावळ्यासाठी आपल्या घराच्या छतावरती ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या दारात ठेवू शकता. यासोबत अजून एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे, ती म्हणजे एका वाटीमध्ये तुम्हाला साखरेचं पाणी ठेवायचं आहे. म्हणजे पाण्यामध्ये साखर मिक्स करायची आहे आणि असं गोड पाणी हे कावळ्यांसाठी ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या दिवशी भात जो आहे तर तो कावळ्यासाठी ठेवायचा आहे. कावळे येतील आणि हा भात खाऊन जातील आणि तेव्हा आपले जे पितर आहेत तर ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील. यासोबत तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे करून झाल्यानंतर तुम्ही तुमची देवपूजा नित्यकर्मे वगैरे आटोपून घ्या. आणि यानंतर तुम्ही जो काही पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहात तर त्या पुरणपोळीचे छोटे छोटे तुकडे करूनसुद्धा एका प्लेटमध्ये आपल्याला 12 वाजण्याच्या आतमध्ये कावळ्यासाठी ठेवायचे आहेत. कारण या दिवशी पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य हा कावळ्यासाठी ठेवला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला भातसुद्धा कावळ्यासाठी ठेवायचा आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला सर्वप्रथम पितरांसाठी या गोष्टी करायच्या आहेत. दिवा लावायचा आणि आपल्याला भात जो आहे तर तो कावळ्यासाठी ठेवायचा. यानंतरच बाकीच्या गोष्टी करायच्या. आणि जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक होईल तर पुरणपोळीचेसुद्धा तुकडे जे आहेत तर ते आपल्याला पुरणपोळीचा तो नैवेद्यसुद्धा कावळ्यांसाठी ठेवायचा आहे. जेव्हा आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो तर याला देवही काही करू शकत नाहीत. तुम्ही देवधर्म कितीही करत असाल, कितीही सागरसंगीत रोजची नित्यपूजा तुम्ही करत असाल, तसेच तुम्ही देवापुढे रोज तुपाचा दिवा लावत असाल, तुम्ही क्वालिटीचे जे धूप असतात, अगरबत्ती असतात, त्याचा वापर देवपूजेमध्ये करत असाल, भरपूर तुम्ही देवपूजेसाठी पैसे खर्च करत आहात, परंतु जर तुम्ही तुमच्या पितरांची सेवा करत नसाल, पितृदोष निवारण्यासाठी जर काही उपाय करत नसाल तर तुमच्या घराची कधीही प्रगती जी आहे तर ती होत नाही. घरामध्ये पैसा न टिकणे, पैसा आला की तो लगेच खर्च होणे किंवा जॉब व्यवसाय यामध्ये कधीही यश न मिळणे, आर्थिक नुकसान होणे, कोर्ट कचेरीचे जे प्रश्न आहेत तर ते बरेच दिवस झाले तरीसुद्धा सुटत नाहीत, तर अशा जरी गोष्टी असतील तरीसुद्धा आपल्या घराला पितृदोषाचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो. आणि म्हणूनच आपल्याला अशा काही ठराविक तिथींना कावळ्यासाठी ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या खायला घालायच्या असतात, ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात.